अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात 19 जानेवारी रोजी बंजारा ब्रिगेडच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा निघणार असून या धडक मोर्चा संदर्भातील निवेदन आयोजकांनी जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे त्याचबरोबर जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे यांना दिले आहे। वार गुरुवार रोजी बंजारा ब्रिगेडच्या मार्फत जिल्हास्तरीय बंजारा समाजाच्या ज्या समस्या आहे त्याच्यामध्ये पहिली म्हणजे मांडवेदिगर भुसावळ तालुका येथील 2000 एकर जमीन आमची देवस्थान खराब झालेली आहे। म्हणजे आम्ही वर्षभरात परमाने तिथं राहतो आहे, आमचं सगळं म्हणजे कुटुंब तिथं हे झालेलं आहे। तर अशा ठिकाणी सरकारला म्हणजे आम्ही आमच्यावर अन्याय केलेला आहे। कारण तिथे ॲक्च्युली आमची म्हणजे पूर्वीपासून जमीन असल्यानंतरही देवस्थान वर्ग इनाम म्हणून झालेलं आहे। तसेच आमचे चाळीसगाव येथे ओढरा येथे येथील जे सोलर प्लांट आहे ती आम्ही भाड्यानं दिली होती, पण सोलर प्लांट कंपनीनं ती खरेदी करून घेतली तर तिथले जे शेतकरी आहे त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले ते तात्काळ मागे घेण्यासाठी व बेरोजगारांसाठी जे वसंतराव नाईक महामंडळामध्ये अजून एक रुपया सरकारने दिलेला नाही। तर अशा आमच्या भरपूर अशा काही समस्या आहे, त्या समस्याचे मागणी म्हणून बंजारा ब्रिगेड तालुका जळगाव जिल्हा व जामनेर तालुक्याच्या वतीने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या पद्धतीने आम्ही जामनेर तहसीलला निवेदन दिलेलं आहे व त्या पद्धतीने सर्व समाज बांधव सर्व पक्षीय नेते यांनी या मोर्चामध्ये सहभागी घ्यावी ही नम्र विनंती करतो। जय हिंद। दिनांक जय हिंद। तारीख जय शिवला। तारीख जय। दिनांक 19/1 वार गुरुवार सकाळी 11 वाजता महाराणा प्रताप चौकपासून ते नगर परिषद वसंतराव नाईक चौकपर्यंत हा मोर्चा राहणार आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।